गुणत्रयभेदेन मूर्तित्रयोपेयुषे त्रयी भुवे त्रिनेत्रायो त्रिलोकी पतये नमः सरस्वत्यै नमो हुताश वेश चरक प्रभृतिभ्यो नमो नमः पातंजल महाभाष्य चरक प्रतिसंस्कृतैः मनोवाक्काय दोषाणां हर्त्रे पतये नमः नरदत्त गुरुदिष्ट चरकार्थानुगामिनी क्रियते चक्रदत्तेन टीकायुर्वेददीपिका सभ्याः सद्गुरुवाक्सुधाकृतिपरि स्फीतश्रुतेनस्मिवो नालं तोषयितुं पयोदपयसा नाम्भोनिधिस्तृप्यति व्याख्याभासरसप्रकाशनमिदं त्वस्मिन् यदि प्राप्यते क्वापि क्वापि कर्मगुणस्य तदसौ करणे क्षणं धीयताम्। नमस्कार, सुस्वागतम्। आज मंगलवार आहे, सर्वांचं स्वागत। शरीर स्थानाचा सातवा अध्याय आपण पाहत आहोत। काल शरीर संख्या नावाचा हा अध्याय चालू आहे आणि शरीरामधल्या वेगवेगळे अवयव आणि त्या अवयवांची संख्या किती आहे त्याची गणना काल आपण केलेली आहे। आज प्रमाण पाहायचं आहे त्याचं। काल हे आपण पाहिलं की नवस्नायुशतानी, सप्तशिराशतानी, द्वे धमनीशते, चत्वारी पेशीशतानी, सप्तोत्तरम मर्मशतम, द्वे संधिशते, एकोनत्रिंशत्सहस्राणि, नवचशतानी, षट्पञ्चशतकानी, शिराधमनी नाम अनुशाह प्रविभज्यमानानां मुखाग्रपरिमाणं तावन्तीचैव केशश्मश्रु लोमानी इति एतद् यथावत् संख्यातं पक्प्रभृति दृश्यं तर्क्यं अतः परम् एतद् उभयमपि न विकल्पते प्रकृतिभावात् शरीरस्य। हे सूत्र आपण काल पाहिलेलं आहे, त्याच्या पुढचं सूत्र आपल्याला पाहायचं आहे। यत्तु अंजलि संख्येयं तद् उपदेक्षामः तत्परं प्रमाणम् अभिज्ञेयं तच्च बुद्धिरास योगी तर्क्यम एव। तर अंजलि प्रमाण हे सुद्धा अनुमानाने सांगितलेलं आहे। तद् यथा दश उदक अस्य उदकस्य अंजलयः शरीरे स्वेन अंजलि प्रमाणेन यत्तु प्रच्युमानं पुरुषं अनुबध्नाति अतियोगेन तथा मूत्रम रुधिरम अन्याश्च शरीर धातून। तर दश उदक शरीरामधलं पाणी उदक हे 10 अंजली आहे असं सांगितलेलं आहे। यत तू सर्व शरीर चरम बाह्या त्वग विभर्ती यत तू त्वगंतरे व्रणगतम लसिका शब्दम लभते। तर त्याच उदकाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत। त्वचेच्या आतल्या व्रणाच्या आत असेल तर लसिका म्हणतात। यच्च उष्मण अनुबद्धम लोमकूपेभ्य निष्पतत स्वेदश शब्दम अपनोती जे लोमकूपातून बाहेर पडत त्याला स्वेद म्हणतात। तदुदकम दशांजली प्रमाणम नव अंजलय पूर्वस्य आहार परिणाम धातो यह यम रसम इति आचक्षते। रस नव अंजली आहे। अष्टौषोणितस्य रक्ताठ अंजलि आहे। सप्तपुरीषस्य षट्श्लेष्मणः पंचपित्तस्य चत्वारो मूत्रस्य त्रयो वसायाः द्वौ मेदसः एको मज्जायाः मस्तिष्कस्य अर्धांजलिः शुक्रस्य तावदेवं प्रमाणं तावदेव श्लेष्मितस्य ओजस्य ओजसः इति एतत् शरीर तत्वम् उक्तम् ननु
यथा प्रकृतिस्थे शरीरे यथोक्तम मानम त्वगादि न व्यभिचरति तथा किम प्रकृतिस्थे शरीरे तद उदकादि अपि यथोक्तम मानम न व्यभिचरति इत्याह यतु यत्तु अंजलि इत्यादि यत्तु उदकादि अंजलि संख्येयम् अग्रे वक्षमाणम् तद उदकादेहे परम उत्कृष्टम प्रमाणम् तेन प्रकृते अस्ति अपि शरीरे उदकादि वृद्धिरास योगी भवति इति तर्कमेव एतेन यद् उदकाद् देहे इह प्रमाणम् अभिधातव्यम् तत् प्रकृष्टस्य उदकादेहे प्रमाणम् म्हणजे मैक्सिमम प्रमाण सांगितलेलं आहे तेन उक्त प्रमाणां किंचित न्यूनमपि तथा अधिकमपि यद् उदकादिमानं तदपि प्रकृतमानमेव दशोदकांजयः इत्यावद् अभिधाया अपि तदुदकं दशांजलि प्रमाणमिति पुनर्यत करोति तेन मध्यग्रंथकृत लसिका स्विदादि संज्ञया उदकस्य अन्यतां अनन्यतां दर्शयति पूर्वस्य इति प्रथमस्य वसा मांसस्नेह मांसा मधला जो स्नेह भाग है त्याला वसा म्हणतात मस्तिष्कम शिरोगत स्नेह हा शिरा मधला जो स्नेह आहे त्याला मस्तिष्क असं म्हटलेलं आहे श्लेष्मिकस्य ओजस्य इति अनेन यद ओजो अष्टबिंदुकम तद व्यतिरिक्त ओजस्य ओजोमह धमनी बाह्यस्य विशुद्ध श्लेष्म समान गुणस्य अर्धांजलि प्रमाणतां दर्शयति ओजो हि पर अवर भेदेन द्विविधं अर्थे दश महामूले मूलिये दर्शितमेव ओजा बद्दल तो सर्व आपण ज्ञान अर्थे दश महामूलीय या अध्यायात पाहिलेला आहे तर आता अंजली प्रमाणानुसार शरीरातल्या वेगवेगळ्या ज्या भाव पदार्थ आहेत त्याचं प्रमाण या ठिकाणी सांगितलेलं आहे शरीरामध्ये जे रसादी धातू आहेत त्यांचे अंजली प्रमाण या ठिकाणी सांगितलेलं आहे हे प्रमाण त्या त्या धातूंचे अधिकतम प्रमाण आहे त्यांची वृद्धी आणि क्षय हे अनुमानाने जाणले पाहिजे त्या त्या व्यक्तीच्या अंजली परिमाणानुसार हे प्रमाण पाहिले जाते उदाहरणार्थ जल 10 अंजली परिमाण असते हे जल शरीराबाहेर जाणाऱ्या मलांबरोबर बाहेर पडते किंवा प्रकृती अन्य मार्गाने जे जल शरीराबाहेर टाकले जाते ते जल शरीरात अधिक प्रमाणात असल्याने बाहेर टाकले जाते मूत्र रस तथा शरीरातील अन्य धातू याबाबत सुद्धा हीच स्थिती आहे संपूर्ण शरीरात भ्रमण करणारा जल आप धातू याचे धारण त्वचा करते म्हणजेच ती या जलात शरीराबाहेर जाण्यापासून रोखते त्वचेत व्रण उत्पन्न झाला असता त्यातून बाहेर पडणाऱ्या जलाला लसिका ही संज्ञा प्राप्त होते उष्णतेच्या अनुबंधाने प्रभावित होऊन लोमकूपातून जे जल बाहेर पडते त्याला स्वेद ही संज्ञा प्राप्त होते आणि हे सर्व जल शरीरात 10 अंजली प्रमाणात असते आणि यापेक्षा जर जास्त झालं तर ते शरीराच्या बाहेर येत वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे मल मूत्र पुरीष घाम यातून हे जल बाहेर येत असत आहाराचा परिपाक झाल्यानंतर जो रसधातू निर्माण होतो त्याचे परिमाण 9 अंजली असते रक्ताचे प्रमाण 8 अंजली पुरीष 7 अंजली कफ 6 अंजली पित्त 5 अंजली मूत्र 4 अंजली वसा 3 अंजली मेद 2 अंजली मज्जा 1 अंजली मस्तिष्क अर्ध अंजली शुक्र अर्ध अंजली प्रमाणात असते आणि शुक्राचे हे प्रमाण श्लेष्मिक ओजाचे आहे या प्रकारे शरीर तत्वांचं परिमाण या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी द्रवधातूंचे प्रमाण सांगितलेले दिसते अंजली परिमाण सांगत असताना त्या त्या व्यक्तीची अंजली अंजली म्हणजे ओंजळ गृहित धरावी हे अपेक्षित आहे
अंजली परिमाणे याचा अर्थ मागधमानाप्रमाणे एक अंजली म्हणजे दोन प्रसृत, तर कलिंगमानानुसार चार पल इतके होते, म्हणजे मागधापासून एक अंजली म्हणजे 16 तोळे इतके प्रमाण होते, पण मागधमानाप्रमाणे अंजलीचे प्रमाण गृहित धरले असता त्या त्या व्यक्तीनुरूप अंजली प्रमाण गृहित धरावे या विधानाला अर्थ प्राप्त नाही। यासाठी त्या त्या व्यक्तीच्या उंदळीत जितके द्रव द्रव्य मावेल तितके अंजली प्रमाण गृहित धरणे हे युक्त आहे। हे प्रमाण सुद्धा शरीरातील सर्वाधिक प्रमाण आहे असे वर्णन आहे। त्याचा धातूच्या आशयामध्ये तो भाव पदार्थ एका वेळी किती बहू शकतो किंवा राहू शकतो त्याचं हे प्रमाण आहे। मूत्राचे प्रमाण 4 अंजली इतकी सांगितले ते एका वेळेचे प्रमाण मानायचे का 24 का 12 तासातील असे प्रश्न उपस्थित होतात, परंतु मूत्राशयात एका वेळी किती मूत्र मावू शकेल याचे हे प्रमाण आहे असे म्हटले असता सर्व उलगडा होतो। हीच स्थिती अन्य धातूंबरोबर आहे असे लक्षात घ्यावे। तर हे अंजली प्रमाण याबद्दल हिंदी भाषेमध्ये पण काही थोडस माहिती दिलेली आहे, ती आपण जरा बघू। तर रस आदी धातूंक तौलने के लिए महर्षि आत्रेय ने स्व अंजली को नाप तौल का साधन माना है, जिसको हम इंडिविजुअल नॉर्म्स कह सकते हैं। जैसे 3.5 हाथ का आदमी सभी अपने हाथ से 3.5 हाथ के होते हैं, चाहे वह बौना हो या लंबे से लंबा। इतना अवश्य है कि शरीर संपत्ति के अनुसार रसादि धातुओं के परिमाण में अंतर अवश्य होता है। यहाँ जो परिमाण दिया है वह सामान्य दृष्टि है। अंजलि परिमाण आयुर्वेद शास्त्र में कालिंग और मागध भेद से 2 प्रकार के मानों की चर्चा है। आचार्य शारंगधर ने लिखा है कालिंगान मागधम श्रेष्ठम, जो कालिंगापेक्षा मागध प्रमाण श्रेष्ठ है। रसयोग सागर तथा द्रव्य गुण विमर्श के अनुसार सुश्रुत में मागधमान और चरक में कालिंगमान को समर्थन प्राप्त है। कालिंगमान चरकन तर मागधमान आणि कालिंगमानाचं इथे तुलनात्मक जर चर्चा केलेली आहे, तर एक कर्ष म्हणजे 1/2 पळ मागधमानाने आणि कालिंगमानामध्ये 10 माश्या म्हणजे 10 मासे म्हणजे एक कर्ष। मागधमानाप्रमाणे 1/2 पळ म्हणजे 2 अर्धपळ बरोबर 1 पल, 2 पल बरोबर 1 प्रसृती, 2 प्रसृती बरोबर 1 अंजली। शारंगधर संहितेच्या प्रथम खंडामध्ये हे मागधमान दिलेलं आहे आणि कालिंगमानानुसार 4 कर्ष म्हणजे 1 पल, 4 पल म्हणजे 1 कुडव आणि 4 पल म्हणजे 1 अंजली। जिसको मागधमान में अंजली कहा गया है उसके पर्याय है, त्या अंजलीचे प्रमाण पर्याय है कुडव, अर्धशरावक तथा अष्टमान। कालिंगमान में अंजली शब्द का उल्लेख नहीं है, अतः कुडव नाम से काम चलेगा। मागधमान मगध प्रदेश बिहार प्रांत में भारत सरकार द्वारा स्वीकृत 16 रत्ती को 1 तोला को 1 कर्ष कहा गया है। कालिंगमान उड़ीसा प्रांत में 80 रत्ती का 1 कर्ष माना गया है। कालिंगमान कालिंगान मागधम श्रेष्ठम का यही कारण है। यह श्रेष्ठ का अर्थ मात्रा परिमाण में अधिक का बहुजन सम्मान समझना चाहिए।
इस प्रकार मागदमान से एक अंजलि बरोबर 16 तोला, म्हणजे एक अंजलि म्हणजे 16 तोळे आणि 10 अंजलि म्हणजे 160 तोळे हे बरोबर होते. अशा प्रकारे अंजलीचं प्रमाण, अंजली प्रमाण आहे, म्हणजे एक अंजली म्हणजे 16 तोळे म्हणजे साधारणपणे 160 ml या सध्याच्या भाषेमध्ये बोललं तर असं प्रमाण आहे. तत्र यद विशेषतः स्थूलं स्थिरं मूर्तिमद् गुरु खर कठिनम अंगम नखास्थि दंत मांस चर्म वर्च केश श्मश्रु लोम कन्नरादि तत्पार्थिवम गंधो घ्राणम च यद् द्रव रस मंद स्निग्ध मृदु पिच्छिलम रस रुधिर वसा कफ पित्त मूत्र स्वेदादि तदाप्यम रसोर्धनम च यत् पित्तम उष्माच यहा याच भाहा शरीरे तत् सर्वम आग्नेयम रूपम दर्शनम च यद् उच्छ्वास प्रश्वास उन्मेष निमेष आकुंचन प्रसारण गमन प्रेरण धारणादि तद् वायवीयम् स्पर्शः स्पर्शनम च यद् विविक्तम यद् उच्यते महान्ति च अणूनि श्रोतांसि तद अंतरिक्षम शब्द श्रोत्रम च यत् प्रयोक्तृम तत्प्रधानम बुद्धि मनः च इति शरीर अवयव संख्या यथा स्थूल भेदेन अवयवानां निर्दिष्टा. शरीर अवयव संख्या प्रमाणतः अभिधाय पार्थिवादि भेदेन अवयवान अभिधातुम आह तत्र इत्यादि सरम किंचित गतिमत. सर म्हणजे जे वाहू शकतं त्याला ज्याला गती आहे, किंचित गतिमत असायचं. मंदम मंद क्रिय म्हणजे हळूहळू वाहत एका जागेवरून दुसरीकडे जातं त्याला मंद म्हणतात. विविक्तम इति विभक्तम वेगळं करणं, वेगळं जे आहे त्याला विविक्त. यद उच्यते इति वचन इति अर्थ हा शब्द ग्रहणेन इह वचन व्यतिरिक्त शब्द हा शारीरो गृह्यते वचनस्य यद् उच्यते इति पदेन एव गृहीतत्वात्. प्रयोक्तृ इति यत् शरीरादि प्रेरकं चेतनं प्रण प्रयोक्तृ शरीराला चेतना देणार. यथा स्थूल भेदेन इति वचनात् सूक्ष्म अवयव भेदेन परवा परमाणु रूपेण असंख्येयतां वक्षमाणां सूचयति. तर अपरिसंख्येय आहे पण इथं स्थूल मानाने सगळी गणना केलेली आहे. अतिबाहुल्या द्वितीयनेन अतिबहुत्वम अपि गंगावालुकानां इव संख्यात हेतुः भवति इति दर्शयति. तर आता या सूत्रामध्ये जे पार्थिव घटक कोणते आहेत शरीरामध्ये, वायवीय पंचमहाभूताच्या दृष्टीनं शरीरातल्या भावांचं इथे वर्गीकरण केलेलं आहे. तर यद विशेषतः स्थूलं स्थिरं मूर्तिमद गुरु खर कठिनम अंगम नख अस्थि दंत मांस चर्म वचः वर्चः केश श्मश्रु लोम कंडरादि तत्पार्थिवम गंधो घ्राणम च. तर शरीरामधले पांचभौतिक घटक पृथ्वी महाभूतांनी युक्त अशी कोणते भाव पदार्थ आहेत त्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे. शरीरात विशेषतः जे स्थूल स्थिर मूर्तिमान गुरु खर कठीण असे जे शारीर भाव आहेत ते सर्व पार्थिव आहेत. नख अस्थि दंत मांस त्वचा पुरीष केश श्मश्रु लोम कंडरा हे सर्व शरीर भाग तसेच गंध आणि घ्राणेंद्रिय हे पार्थिव आहेत. यत द्रव रस मंद स्निग्ध मृदु पिच्छिलम रस रुधिर वसा
कफ पित्त मूत्र स्वेदादि तद आप्यम रसो रसनम च। तर आप्य भाव म्हणजे जलीय भाव, जल महाभूताचे भाव या ठिकाणी सांगितलेले आहेत, जे द्रव, सर, मंद, स्निग्ध, मृदु, पिच्छिल असे जे भाव आहेत ते सर्व आप्य आहेत। रस, रक्त, वसा, कफ, पित्त, मूत्र, स्वेद आणि रस म्हणजे चव आणि रसनेंद्रिय हे आप्य आहेत, म्हणजे जलीय महाभूत प्रधान आहेत। यत पित्तम उष्माच यहा याच भाहा शरीरे तत सर्वम आग्नेयम रूपम दर्शनम च। तेजस भाव शरीरामध्ये असणारे पित्त उष्णता, त्याचप्रमाणे शरीराचं तेज प्रभा हे सर्व रूप आणि त्याचप्रमाणे चक्षुर इंद्रिय हे तेजस भाव आहेत। यद उच्छ्वास प्रश्वास उन्मेष निमेष आकुंचन प्रसारण गमन प्रेरण धारणादि तद वायवीयम स्पर्शहा स्पर्शनम च। वायवीय भाव शरीरामध्ये उच्छ्वास प्रश्वास श्वास घेणं आणि सोडणं, उन्मेष निमेष आकुंचन प्रसारण गमन प्रेरण धारण हे सर्व, त्याचप्रमाणे स्पर्श हा विषय आणि स्पर्शनेंद्रिय हे सर्व वायवीय भाव आहेत। यद विविक्तम यद उच्चते महांतीच अणुनी श्रोतांसी तद आंतरिक्षम शब्द हा श्रोत्र हा च यत प्रयोक्तृ तत् प्रधानम बुद्धि मन हा च। तर आकाशीय भावामध्ये शरीरात जे जे विविक्त म्हणजे पोकळ भाव आहेत, मोठी आणि अणु स्रोतसे आहेत ती सर्व, तसे शब्द आणि श्रोत्रेंद्रिय हे आकाशीय भाव आहेत। नंतर आत्मज भाव प्रयोग म्हणजे आत्मज भाव त्यामध्ये सांगितलंय की याप्रमाणे सर्वांचं प्रयोजन करणारा जो आत्मा तो प्रधान आहे आणि बुद्धी आणि मन हे आत्मज भाव हे प्रधान आहेत। तत् प्रयोक्तु प्रयोक्तृ तत् प्रधान बुद्धि ही मन हा च। या प्रकारे तर सांगितलं की बुद्धी आणि मन हे आत्मज भाव प्रधान आहेत आणि ज्ञान संयोगामध्ये साठी तेच कारणीभूत होतात। अशा प्रकारे शरीरातील अवयवांची संख्या स्थूल भेदानं या ठिकाणी सांगितलेली आहे। शरीर अवयवाः तु परमाणु भेदेन अपरिसंख्येयाः भवन्ति अतिबहुत्वात् अतिसूक्ष्म्यात् अतीन्द्रियत्वाच्च। तेषां संयोग विभागे परमाणूनां कारणं वायुः कर्म स्वभावः च। अतिसूक्ष्म्यादिति अतिसूक्ष्मबुद्धिबोध्यात् अतीन्द्रियं च परमाणूनां स्वभावसिद्धमेव अस्मदादीन प्रति। यत् सूक्ष्मं अतीन्द्रियं वा तत् परिसंख्यातुं नित्रामेव दुष्कं भवति दुष्कं भवति इति युक्तं हेतुत्रयम् अपरिसंख्याने। अथ इति विषयकलिताः परमाणवः कथं शरीरां रम्भे संयुज्यन्ते शरीर विनाशे च विनाशे च वियुज्यन्ते इति आह तेषाम् इत्यादि। ननु यदि वायुः कारणं परमाणूनां संयोग विभागे तत् किम् इति सर्वदा तौ न करोति इति आह कर्म स्वभावः च इति। न केवलः वायुः किन्तु कर्म स्वभाव परिगृहीतः एव तेन यदा संयोजक स्वभावेन कर्मणा परिगृहीतः वायुः भवति
तथा परमाणुनाम संयोगम कुर्वत शरीरम आरभते। यदा तु नियोजन स्वभावेन कर्मणा वायुः परिगृहीतो भवति तदा विभागम परमाणुनाम विनाश रूपम जनयति इति अर्थः। तर या ठिकाणी शरीर अवयवाः तु परमाणु भेदेन अपरिसंख्येयाः भवन्ति। तर शरीरामधले जे काही भाव पदार्थ आहेत ते असंख्य आहेत। तर ह्या स्थूल अवयव विशेषांचा निर्देश केला आणि त्याचं जर परमाणु भेदानं विभाजन केलं तर ते अपरिसंख्यीय म्हणजे असंख्य होतात, कारण परमाणूंची संख्या ही अगणित असते। आणि अतिबहुत्वात अतिसूक्ष्मात अतिंद्रियत्वाच, आणि तर हे अतिसूक्ष्म असतात आणि यामुळे ज्ञानेंद्रियाद्वारे त्यांचे ग्रहण करता येत नाही। अतिंद्रिय आहेत ते आणि या परमाणूच्या संयोग आणि विभागामध्ये वायू कर्म आणि स्वभाव ह्या तीन गोष्टी कारणीभूत असतात। तर ह्या परमाणूंना एकत्र आणणं किंवा त्या परमाणूंना एकमेकापासून दूर करणं यासाठी तीन गोष्टी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये वायू कर्म आणि स्वभाव। ह्या तीन गोष्टीमुळं ह्या परमाणूंचं एकत्रीकरण किंवा विभाजन होत असतं। पुढे सांगितलं की त्याच्यामध्ये म्हणून वायू हा त्यामध्ये महत्वाचा आहे, त्याचप्रमाणे स्वभाव आणि कर्म हे पण त्यामध्ये महत्वाचं आहे। तर यामध्ये सांगितले की येन यदा संयोजक स्वभावेन कर्मणा परिगृहीतो वायुः भवति तदा परमाणूनां संयोगं कुर्वत् शरीरम आरभते। तर ज्या वेळेला संयोजक असा स्वभाव असेल, त्याप्रमाणे कर्म तशा पद्धतीचं असेल, कर्मयुक्त असेल, तेव्हा त्या परमाणूंचा संयोग वायू करतो। आणि ज्या वेळेला वियोजन स्वभाव असेल त्यावेळेला आपल्या कर्मानी वायू परिगृहित असतो, तेव्हा तो विभाग परमाणूंचा विभाग म्हणजे विनाशरूप जनयती। तर वायू स्वभाव आणि कर्म हे यामध्ये महत्वाचं आहे। तर कर्म म्हणजे पूर्व जन्मातलं कर्म, स्वभाव म्हणजे आणि त्यामुळं प्रत्येक शरीराचा जो काही स्वभाव झालेला आहे तो स्वभाव आणि वायू ह्या तिघांमुळं ह्या परमाणूंचा संयोग किंवा वियोग होत असतो। तद एतत् शरीरं संख्यातम् अनेक अवयवं दृष्टं एकत्वेन संगः पृथक्त्वेन अपवर्गः तत्र प्रधानम् असंसक्तं सर्वसत्ता निवृत्तौ निवर्तते इति। इदानीं शरीर संख्या फलमाह तदित्यादि परमार्थतः अनेक अवयवगामी तत्शरीरं संख्याने मोहाद एकत्वेन दृष्टं संग उच्यते संगहेतुः भवति इत्यर्थः। एकत्वेन हि शरीरं पश्यन् तदुपकाराय प्रवर्तमानः रागद्वेषाभ्यां सक्तः भवति। अपवर्ग इति अपवर्गहेतुः इत्यर्थः। शरीरं हि पृथग् अवयवभेदेन भाव्यमानं न ममतास्पदं भवति। ममताभावाच्च न तद उपकार अपकारकेषु रागद्वेषो भवतः। तद अभावाच्च प्रवृत्ति उपरमे सति धर्म अधर्म भावात् अपवर्गः भवति इति अर्थः। शरीर पृथक संख्याने यथा मोक्षो भवति तदाह तत्र इत्यादि। प्रधानम आत्मा तत्र इति शरीर पृथक भावानां असक्तम इति यथोक्त क्रमेण रागद्वेष रहितम सर्वसत्ता निवृत्तौ इति
सर्वत्र उपकारके वा अपकारके च भावे आस्थानुवृत्तौ सत्याम निवर्तते इति संसारः निवर्तते। तर शरीर भावांत असंख्येयत्व आपण पाहिलं आणि ह्या शरीरावयाच्या उपयोगाचं ज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे शरीर अनेक अवयवांनी युक्त असते। तदेतत् शरीरम संख्यातम अनेका अवयवम, तर हे शरीर अनेक अवयवांनी युक्त असत आणि या अनेक अवयवांना एकत्रित पाहणे हाच संघ आहे। दृष्टम एकत्वेन संघ, या अवयवांना एकत्र पाहणं याला संघ म्हणतात। आणि संघ त्याचा अर्थ संसाराच्या प्रति अनुराग आणि पुनर्जन्म अथवा संतान प्राप्तीची इच्छा करणं होय। पृथक्त्वेन अपवर्ग हा दृष्टम एकत्वेन संघ हा तत्र प्रधानम असक्तम सर्वसत्ता निवृत्तो निवर्तते इति। तर संघ याचा अर्थ संसाराच्या प्रती अनुराग आणि पुनर्जन्म अथवा संतान प्राप्तीची इच्छा करणे आणि या अवयवांना वेगवेगळ्या रूपात पाहणे किंवा समजून घेणे म्हणजे अपवर्ग किंवा मोक्ष होय। यामध्ये जेव्हा प्रधान आत्मा प्रकृतीपासून असक्त म्हणजे संगरहित होतो तेव्हा सर्व प्रकारच्या सत्तेतून तो निवृत्त होतो। तत्र प्रधानम असक्तम सर्व सत्ता निवृत्तौ। संगरहित होतो तेव्हा तो सर्व प्रकारच्या सत्तेतून हा आत्मा निवृत्त होतो, मुक्त होतो। या प्रकारे संयोग विभागाची श्रृंखला नष्ट झाल्याने हा आत्मा सर्व प्रकारे मुक्त होतो। तर आत्मा आत्म्याने यामध्ये जास्त गुरफटून राहू नये असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। शेवटी मोक्ष मिळवण्याच्या दृष्टीनं ह्या शरीराचा त्याग करण्याची पण बुद्धी असली पाहिजे असं या ठिकाणी परत मोक्षाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे। तत्र श्लोक हा शरीर संख्याम यो वेद सर्व अवयवशहा विषक तद अज्ञान निमित्तेन समूहेन न युज्यते अमूढो मोहमूलैश्च न दोषैः अभिभूयते निर्दोषो हि निस्पृहं शांतः प्रशाम्यति अपुनर्भवः। इमं एवं गद्योक्तम अर्थम श्लोकेन आह शरीर इत्यादि तद अज्ञान निमित्तेन इति शरीर शरीरैकता रूपम इत्या ज्ञान जन्मेन। तर हे शरीर म्हणजे तुम्ही आहे अशा पद्धतीचं ज्ञान असणं म्हणजे अज्ञान आहे, पण मी आत्मा हा शरीराहून वेगळा आहे आणि हे आत्म्याचं भोगा येतं म्हणजे शरीर आहे अशा पद्धतीची भावना ठेवली पाहिजे असं सांगितलेलं आहे। आणि ह्या शरीराशी जास्त संघ नको आहे मोक्ष मिळवायचा असेल तर मोहेन इति अहम स्थिर शरीरी एक हा मम एतद उपकारकम मम एतद उपकारकम इत्यादी रूपेण मोहेन, म्हणून शरीराचा जास्त मोह ठेवू नये असं सांगितलेलं। मोहमोला इति मोह कारणकैही दोषैही अति रागद्वेषैही निर्दोषवेतेन निस्पृह आभवती। निस्पृह भरा असायला पाहिजे असं सांगितलेलं आहे। निर्दोषत्वेन निस्पृहा भवती रागद्वेष मूला ही इच्छा तद्भावा न भवती। निस्पृहाच सन सर्व क्रिया उपरमात शांतः भवती शांतः च सन प्रशाम्यति संसरणे विश्राम्यति ततः च न अस्य पुनर्भवो जन्मरूपो भवति इति। तर हेच सांगितलेलं आहे की जो वैद्य प्रत्येक अवयव आणि त्यांची संख्या जाणतो तो अज्ञानामुळे उत्पन्न होणाऱ्या मोहापासून मुक्त होतो आणि या प्रकारे अमूढ म्हणजे शरीरावयवांना योग्य तऱ्हेने जाणणारा जो विद्वान वैद्य आहे तो मोहमूलक दोषांनी अभिभूत म्हणजेच आक्रांत होत नाही म्हणजे
त्याला कस मोह होत नाही, आणि असा हा विद्वान निर्दोष निस्पृह असा जो वैद्य आहे तो पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्त होऊन परमशांती प्राप्त करतो. शरीर समजून घेतलं पाहिजे आणि शरीराला जेवढं महत्व आहे तेवढं महत्व दिलं पाहिजे, आणि योग्य शरीर समजून चिकित्सा केली तर चिकित्सा यशस्वी होते आणि त्या वैद्याला सुद्धा मोक्ष मिळतो, परमशांती त्याला मिळते असं सांगितलेलं. म्हणून शरीर ज्ञान करून घेणं हे महत्वाचं आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी हा अध्याय संपत आहे. इति अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते शारीर स्थाने शरीर संख्या शारीरम नाम सप्तमोध्याय इति श्री शुक्रपाणी दत्त विरचितायाम आयुर्वेद दीपिकायाम चरक तात्पर्य टीकायाम शारीर स्थाने शरीर संख्या शारीरम नाम सप्तमोध्याय. अशा प्रकारे शरीर संख्या नावाचा सातवा अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. आता आपण आठवा अध्याय सुरू करू. 3 मिनिटानंतर ही मीटिंग संपणार आहे, परत त्याच लिंकवर क्लिक केलं की आपल्याला पुढची मीटिंग सुरू होईल. अथा तो जातिसूत्रीयं शारीरं व्याख्यास्यामः इतिहस्माह भगवान आत्रेयः संप्रति पारिशेष्य जातिसूत्रीय उच्यते. जाति शब्देन जन्म कारणं उच्यते. जाति म्हणजे जन्माचं कारण. तस्य सूत्रं जन्म उपाय कथनं. तत सूत्र म्हणजे जन्माचे उपाय सांगणं. तद अधिकृत्य कृतः अध्यायः जातिसूत्रीय. तर या ठिकाणी जातिसूत्रीय शरीराचं वर्णन सर्व भगवान आत्रेय म्हणतात. शरीर संख्या शरीरानंतर आता या जातिसूत्रीय शरीराचं वर्णन केलं जात आहे. या अध्यायात जाती शब्दाने जन्म हा अर्थ अपेक्षित आहे ही गोष्ट चक्रदत्तानी स्पष्ट केलेली आहे. या अध्यायात शुक्रशोणित संयोगातून शिशुजन्मापर्यंत म्हणजेच प्रसवापर्यंतच्या विषयांचं विवरण केलेलं आहे. स्त्री पुंसयोः अव्यापन्न शुक्रशोणित गर्भाशयोः श्रेयसीं प्रजाम इच्छतः तदर्थाभिनिवृत्तिकरं कर्म उपदेक्षामः. स्त्री पुंसयोः इति क्रमनिर्देशं कृत्वा अव्यापन्न शोणित गर्भाशय शुक्रयोः इति निर्देशः यथाक्रम अनुरोधाद् यद्यपि युज्यते तथापि अल्पाक्षरं पूर्वं निपतति इति न्यायम आश्रित्य क्रमभेदेन निर्देशः कृतः. श्रेयसीं प्रजाम इच्छतः इत्यत्र श्रेयसी प्रजा गुणवान पुत्रो गुणवतीच कन्या अभिप्रेता. तर इथे श्रेयसी प्रजा म्हणजे गुणवान पुत्र आणि गुणवती कन्या निर्माण होण्याची दृष्टीनं या ठिकाणी सर्व सांगितलेलं आहे. यतः अत्र कन्योत्पाद विधानमपी लेशपः करिष्यती तेन निर्गुणयोः कन्यापुत्रयोः तथा नपुंसकस्य च अश्रेयत्वेन व्युदासः.